नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या ठिकाणी क्षारांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं याच्यावर चर्चा करणार आहे कारण क्षारांचं नियोजन जर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला पुढं चालून जे घोड्याबारामध्ये जे अडचणी येतात क्षारांमुळे त्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस चांगला पडत असल्यामुळे आपल्याला ते क्षार धुवून काढण्यासाठी खूप मोठी मदत होत असते त्यामुळं आपण आत्तापासूनच त्या क्षारांचं नियोजनावर लक्ष दिलं गेलं पाहिजे जमीन जी आहे आपली धुतली गेली पाहिजे ह्या हिशोबानं आपल्याला नियोजन करायचे त्यापूर्वी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये नक्की कुठला क्षार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण माती परीक्षण करणं हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पाणी परीक्षण पण केलं गेलं पाहिजे कारण पाणी परीक्षण करण्याचं कारण असं आहे की ज्या क्वालिटीचं पाणी आहे त्याच क्वालिटीची आपली जमीन होत जाते कारण क्षारांचं मुख्य जे स्रोत आहे तो म्हणजे ते म्हणजे पाणी दिवसेंदिवस जसजसं पाण्याची पातळी ही खोलवर जाते तसतसं आपल्याला क्षारपट पाणी जाणं लाग मिळायला चालू होतं त्यामुळं पाण्यामधून जो क्षार त्या जमिनीमध्ये टाकला जातो त्या जमीन जी आहे ती त्या पद्धतीनं क्षारपट होत जात असते मग याच्यामध्ये क्षार आहेत कोणते तर ते क्लोराईड्स आलं एक नंबर दुसरं आहे ते कार्बोनेट्स बाय कार्बोनेट्स आले आणि तिसरं म्हणजे सोडियम तर पहिलं क्लोराईड जे आहे हे क्लोराईड्स जास्तीत जास्त महाराष्ट्रातील जे जमिनी आहेत जास्तीत जास्त भागांमध्ये अडचणी जास्त आहेत तर मग क्लोराईड्स हे वॉश करण्यासाठी खूप सोपं आहे कारण जमिनीमध्ये जे क्ले पार्टिकल्स असतात त्याच्यावर ऋण भार भार असतो आणि त्याच पद्धतीने क्लोराईड्सवरती पण ऋण भार असतो त्यामुळं ते एक एक दुसऱ्याला ते असं घट्ट धरून धरत नाहीत तर ते उलट एक दुसऱ्याला ते ढकलले जातात दूर ढकलतात त्यामुळं जमिनीमधून क्लोराईड हे धुवून काढण्यासाठी आपल्याला फक्त पाण्याचं नियोजन आपलं एकदम योग्य राहणं गरजेचं आहे पाण्याचं नियोजन करते वेळेस पाणी वेळेस अशा पद्धतीने द्यायचं जेणेकरून आपल्या मुळीची जी कक्षा आहे त्या मुळीच्या कक्षेच्या अर्धा फूट बाहेर पाणी जाईल ह्या हिशोबानं आपल्याला पाणी देत राहायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी क्षार जे आहेत हे मुळीपासून अर्ध्या फूट दूरपर्यंत तिथं क्लोराईड्स जे आहेत हे धुले जातील त्याचबरोबर पाण्यात पाणी होणार नाही याची पण तिथं नक्कीच शंभर टक्के काळजी घेतली गेली पाहिजे खास करून ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला जोराचा पाऊस झाला आणि अर्ध्या आर, अर्ध्या एक तासामध्ये तीस एम एम झाला की आपल्याला वाटतं की बाबा वा पाणी भरपूर पाऊस झालेला आहे जोराचा पाऊस झाला आणि पाणी द्यायची गरज नाही आहे पण लक्षात घ्या ज्यावेळेला गरजेपेक्षा जास्त जोरात पाऊस होतो त्यावेळेला त्या जमिनीचा जे निचऱ्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त जर पाऊस झाला तर तो वरच्यावर तो वाहून जात असतो आपण भीज पाऊस जे म्हणतो तर तो भीज पाऊस त्या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं किती एम एम पाऊस झाला त्याच्यापेक्षा आपल्याला त्याचबरोबर कशा पद्धतीनं पाऊस झाला हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार मग पाणी द्यायची गरज आहे की नाही हे ठरवलं पाहिजे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरळ पाऊस पडल्याच्यानंतर पाऊस जेव्हा थांबतो त्याच्यानंतर चोवीस तासानंतर त्या ठिकाणी जर आपण खड्डा घेऊन बघितलं सॉईल प्रोफाईल घेऊन जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की पाणी कुठपर्यंत पोहोचलेलं आहे जर पाणी मुळीच्या कक्षेच्या बाहेर खालीपर्यंत पोहोचलेलं असेल तर त्या ठिकाणी पाणी देण्याची गरज नाही आहे पण जर पाणी खालीपर्यंत पोहोचलेलं नसेल तर वरून आपण हे पाणी दिलं गेलं पाहिजे जुनी लोकं ज्याला काळं पाणी देणं किंवा मग खरवा काढणं जे म्हणायचे तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला पाणी देऊन ते खरवा आपल्याला काढून टाकायचे वगळून द्यायचे मग असं जर काम केलं आपण तर क्लोराईड्स आपल्याला वॉश होण्यासाठी तिथं खूप मोठी मदत होत असते त्याचबरोबर दुसरा जे क्षार आहे मुख्य तो म्हणजे कार्बोनेट्स मग पाण्याच्या बाबतीमध्ये म्हणलं तर, तर ते बायकार्बोनेट्सच्या स्वरूपामध्ये मुख्यत्वे असतात आणि जमीन म्हणलं तर आपल्याला माहिती आहे चुनखड जमीन कॅल्शियम कार्बोनेटेड जमीन जी आहे ती असते मग अशा जमिनीमध्ये ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण तीन ते पाच टक्केपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी अडचण काही वाटत नाही पण जसंच पाच टक्क्याच्या पुढंच उनखडीचं प्रमाण वाढायला लागतं तस तसं आपल्याला त्या कार्बोनेटच्या अडचणी यायला लागतात त्यातलं सगळ्यात पहिलं कारण ते आहे की फेरसची कमतरता जाणवायला लागते पानदेट परीक्षण केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फेरस मुबलक आहे असा जाणवतो पण डोळ्याने जर आपण प्लॉटवरती बघितलं तर त्या ठिकाणी डोळ्यांना आपल्याला फेरसची कमतरता जाणवत असते मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाडामध्ये जे बायकार्मो झाडाद्वारे घेतलेले असतात तर त्या त्या फेरसला त्या झाडामध्ये फिक्स करून ठेवलेले असतात झाड जे आहे हे फेरस प्लस प्लस म्हणजे एफ ई प्लस प्लस स्वरूपामध्ये झाड घेऊ शकतं पण तेच जर एफ ई प्लस 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 म्हणजे थ्री प्लस फेरिक स्वरूपामध्ये जर गेलं तर ते झाड त्या ठिकाणी पचवू शकत नाही त्यामुळं फेरस जो आहे हा आपल्याला त्या ठिकाणी अंधेट परीक्षणामध्ये दिसूनसुद्धा तो आपल्या कामाला येत नसतो दुसरं जे आहे अडचण ती म्हणजे अशा जमिनींमध्ये फॉस्फरसची उपलब्धता खूप कमी प्रमाणामध्ये होत असते कारण एक तर अशा जमिनींचा पी पण जास्त असतो सामूह जास्त असतो आणि त्याचबरोबर त्याचं फिक्सेशनचं प्रमाण पण जास्त असतं त्यामुळं तिथं फॉस्फरसची कमतरता पण खूप लवकर जाणवत असते आणि कॅल्शियम कार्बोनेट असल्यामुळं कॅल्शियम त्या ठिकाणी ते वरचड असल्यामुळं आपल्याला पोटॅश आणि मॅग्नेशियमची पण गरज त्या अशा जमिनीमध्ये तुलनेने जास्त असते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चुनखडीच्या जमिनीमध्ये किंवा कार्बोनेटेड स सॉईलमध्ये सल्फरिक ॲसिडचा वापर करणं खूप गरजेचं आहे पण सल्फरिक ॲसिडचा वापर करते वेळेस एखाद्या दे, ज्याला माहिती चांगली आहे अशा तज्ज्ञाला विचारूनच त्याचा वापर केला गेला पाहिजे त्यासाठी तुम्ही नक्कीच वनिता ॲग्रोची जी टेक्निकल टीम आहे त्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्याच गायडन्सखाली तुम्ही जर सल्फ्रिक ॲसिडचं ॲप्लिकेशन केलं तर ते योग्य पद्धतीनंच तुम्हाला सांगण्यात येईल त्याचबरोबर ह्या दिवसांमध्ये सल्फर जे असतं पिवळं गंधक ते पावडर स्वरूपामधलं तुम्ही बेडवरती फुकून देऊ शकता त्या बोधावरती त्या गवन करून त्या ठिकाणी जर आपण सल्फर फोकून दिलं आणि त्यावरती पाणी ज्यावेळेस जातं त्यावेळेला त्या, जा जा त्या, त्या सल्फरचं रूपांतर सल्फरिक ॲसिडमध्ये हळूहळू होत असतं आणि तिथं तुम्हाला जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ते कॅल्शियम सल्फेटमध्ये रूपांतर होऊन तिथं कार्बोनेट्स हे कमी होताना मदत होत असते त्याचबरोबर दुसरा विषय येतो तो, तो म्हणजे सोडियमचा ह्या तीनमध्ये सगळ्यात घातक क्षार जो आहे हा सोडियम आहे त्यामुळं सोडियम ज्या जमिनीमध्ये राहतो त्या जमिनीमध्ये जमीन चिकट व्हायला लागते कारण सोडियमवरती एकच धनभार असतो आणि क्लेवरती निगेटिव्ह म्हणजे ऋणभार असतो त्यामुळं ते एकच मातीच्या कणाला तो सोडियम धरून ठेवत असतो आणि जमीन जी आहे ही गच्च होत जाते कॉम्पॅक्ट होत जाते परिणामी त्या ठिकाणी निचरा कमी होऊन जातो आणि मुळींची वाढ खुंटते मुळींची वाढ खुंटल्यामुळे नक्कीच सर्व अन्नद्रव्याचा जे उपलब्धता आहे ही त्या ठिकाणी कमी व्हायला लागते मग अशा परिस्थितीमध्ये सोडियम कमी करण्यासाठी आपल्याला कॅल्शियम सल्फेट जिप्समचा त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे जिप्समचा वापर वेळेस बेड जे आहे बोधामध्ये प्रॉपर घवण करून त्या ठिकाणी जिप्सम त्याच्यामध्ये असं पसरून टाकणे ड्रिप लाईन खाली एकटी नाही टाकायचं त्याला पसरून टाकायचं आहे आणि पंजानी ते मातीसोबत जर मिक्स केलं आणि त्यावरती आपण सल्फरिक ॲसिडचं जर डोस ॲसिड जर, डो, जर ट्रीटमेंट केली तर आपल्याला तिथं कॅल्शियम जो आहे हा खाली जमिनीमध्ये मिक्स होतो आणि सोडियम हा लीच आउट व्हायला मदत होते म्हणजे सोडियम जो एक मातीचं कण धरून ठेवलेला असतो त्या सोडियमला तिथून खाली ढकलला जातो आणि तो कॅल्शियम जो आहे हा दोन मातीच्या कणांना धरून राहतो मग दोन मातीचे कन्न धरून ठेवल्यामुळं कॅल्शियम त्या ठिकाणी तिथे रवाळपणा वाढायला लागतो आणि जमिनीचा निचरा सुधारतो जमिनीचा निचरा सुधारल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा पण चांगला व्हायला लागतो मुळीची डेव्हलपमेंट पण चांगली व्हायला लागते आणि परिणामी आपल्याच अन्नद्रव्यांची उपलब्धता जी आहे ही चांगल्या पद्धतीने व्हायला लागते लक्षात घ्या जिप्सम वापरते वेळेस बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की जिप्सम वापरल्यानंतर उलट काही वेळेला आपल्याला अडचणी आलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की जिप्समची क्वालिटी कुठल्या पद्धतीची आहे ही महत्त्वाचं आहे कारण जिप्सम वापरतेस हे पूर्णपणे तीनशे ते चारशे मेश पावडरमध्ये असलं पाहिजे तीनशे ते चारशे म्हणजे टालकम पावडर जे असतं पॉन्ड्स पावडर ज्या जेवढं बारीक असतं तेवढा बारीक त्या ठिकाणी जिप्सम पावडर असली पाहिजे तिसरा दुसरा विषय असतो जिप्सम मध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के मॉइशर असलं पाहिजे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरनुसार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के मॉइश्चर जिप्सममध्ये असणं गरजेचं आहे जर त्याच्यामधलं मॉइश्चर जर कमी व्हायला लागलं जे वॉटर मॉलिक्युल म्हणतो आपण एस टू ओ ते जर हाफ व्हायला लागले तर त्या ठिकाणी तर जिप्सम जे आहे हे प्लास्टर ऑफ पॅरिस होतं म्हणजे जास्त घट्ट होऊन जातं प्लास्टर ऑफ पॅरिस पीओ पी सारखं होऊन जातं आणि ते तुमच्या कामाला न येता त्या ठिकाणी नुकसान व्हायला लागतं त्यामुळे मॉइश्चर वीस ते पंचवीस टक्के असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपण ज्या वेळेला जिप्सम घेतो त्यावेळेला त्याच्यावरती लिंबू पिळून बघायचं लिंबू पिळल्याच्यानंतर ते जिप्सम फसफसलं नाही पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे चुनखडीच्या जमिनीमध्ये जर आपण लिंबू पिळलं तर त्या ठिकाणी ते फसफसायला लागतं कारण त्याच्यामध्ये जे कार्बोनेट्स आहेत ते त्या ॲसिडसोबत सायट्रिक ॲसिड जे असतं लिंबामध्ये त्याच्यासोबत रिॲक्शन होऊन तिथं तो गॅस रिलीज होत असतो तशाच पद्धतीनं जर जिप्सममध्ये कॅल्शियम सल्फेटच्याऐवजी कॅल्शियम कार्बोनेट जर असेल तर ते, ते फसफसायला लागतं आणि आपल्याला जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट पाहिजे जेणेकरून ते फसफसलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपण फील्डवरती पण आपण जिप्सम चेक करू शकतो असं चांगल्या क्वालिटीचं जिप्सम आपण त्या ठिकाणी घेऊन जर मिक्स करून त्याचा वापर केला आणि योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी सल्फरिक ॲसिडचा वापर जर केला तर आपल्याला जिप्स सोडियम जो आहे हा लिचवट व्हायला मदत होते जिप्सम वापरते वेळेस तीनशे किलोपासून ते व एका वर्षामध्ये तीन टनापर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो दोन ते तीन टप्प्यामध्ये आपण त्या तीन टनाचा वापर केला गेला पाहिजे आपल्या माती परीक्षणानुसार आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाणामध्ये सोडियम आहे त्यानुसार त्या जिप्समचा डोस ठरला जातो त्यामुळं योग्य व्यक्तीकडून ही जी गायडन्स आहे ते घेतलं गेलं पाहिजे आणि मगच त्या ठिकाणी सल्फरिक ॲसिडचा वापर केला गेला पाहिजे जिप्समचा क्वांटिटी ही ठरवली गेली पाहिजे ज्यावेळेला आपण हे सगळे काम करतो हे क्षार धुवून काढतो त्यावेळेला आपल्याला जे गोड्याबारामध्ये किंवा ऑक्टोबर छाटणीनंतर जे साईजला अडचणी येतात सोडियमयुक्त जमिनीमध्ये किंवा चुनखडयुक्त जमिनीमध्ये बाग पिवळा पडायला लागतो सोडियमयुक्त जमिनीमध्ये पानं जळायला लागतात साईजच्या अडचणी याय लागते हे ये ये जे अडचणी येते ह्या कमी व्हायला लागतात आणि त्याचबरोबर जे मन्यावरती जे काळे स्पॉट येत असतात सुईच्या टोकासारखे जे काळे डाग येतात ते पण कमी व्हायला या ठिकाणी मदत होत असते तर ह्या दिवसामध्ये योग्य काळामध्ये आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही एकदम योग्य काळ आहे ज्या ठिकाणी आपण हे क्षारांचं नियोजन करू शकतो अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच वनिता ॲग्रोकेमच्या टेक्निकल ऑ ऑफिसरसोबत आणि त्याचबरोबर फ्रूट फ्राटेली फ्रूट्सच्या टेक्निकल ऑफिसरसोबत तुम्ही संपर्कात राहून हे योग्य पद्धतीनं कसं नियोजन करायचं याच्याबद्दल तुम्ही ज्ञान घेऊ शकता धन्यवाद